हमारी कहानी है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है। हमारी पहचान तो बस इतनी सी है कि हम हिंदुस्तानी हैं, कि हम हिंदुस्तानी हैं। थेम थेम रक्ता ची आठवण येते अम्मा, थेम थेम रक्ता ची आठवण येते अम्मा। कधीच विसरणार नाही मुजरा करण्यास या तिरंगी झेंड्याला, या तिरंगी झेंड्याला। आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला। ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटच्या वीरामुळे हा देश अखंड राहिला, हा देश अखंड राहिला। सर्वजण ज्या मंगलमय दिनाची पाहत होते आतुरतेने वाट, सर्वजण ज्या मंगलमय दिनाची पाहत होते आतुरतेने वाट, आज उजाडली आहे त्या स्वातंत्र्य दिनाची पहाट, आज उजाडली आहे त्या स्वातंत्र्य दिनाची पहाट। सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात, करते मी माझ्या भाषणाला सुरुवात। आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर व पूज्य गुरुजन वर्ग व उपस्थित सर्वांना माझा तिरंगी सलाम, नमस्कार। माझे नाव जाधव वैष्णवी आहे। मी काही तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती। आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन। हा दिवस आपल्या भारतीयांसाठी आनंदाचा, उत्सवाचा व अभिमानाचा दिवस। हाच तो दिवस दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। ती सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी खूपच वेगळीशी होती। सुमारे 150+ वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने एक मोकळा श्वास दिला होता, स्वातंत्र्याने एक मोकळा श्वास दिला होता। केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला नसून तो प्रत्येक भारतीयांच्या हृदयात झळकलेला होता, तो प्रत्येक भारतीयांच्या हृदयात झळकलेला होता। म्हणून मला असे वाटते, रक्ताने लिहिली ज्यांनी बलिदानाची गाथा, त्यांच्या चरणी विनम्र माझा माता, विनम्र माझा माता। झेलली छातीवरती गोळी त्या वीरासाठी, दिला पोटचा गोळा त्या मातेसाठी, पुसला कुंकवासाठी, त्या सौभाग्यासाठी। सलाम, कोटी कोटी सलाम त्या रक्त सांडलेल्या प्रत्येक जवानासाठी, प्रत्येक जवानासाठी। म्हणून म्हणते, ए चिडिया तू क्यों बनी है इस पिंजरे की गुलाम, ए चिडिया तू क्यों बनी है इस पिंजरे की गुलाम। जाग कर दे तिरंगे को मेरा पहला पहला सलाम, जाग कर दे तिरंगे को मेरा पहला पहला सलाम। मित्रांनो, या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे। वीरांचे बलिदान, स्वतंत्र सैनिकांचे स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान, या सर्वांमधून या स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले, या स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले, या स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले। या स्वातंत्र्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे। म्हणून आपण या देशातील देश विद्यातक शक्ती, समाज विद्यातक व्यक्ती, ज्या आपल्या तरुण पिढीला हाताशी धरून व्यसनाधीन, व्यसनमुक्त व धर्म ते निर्माण करणाऱ्या या समाज विद्यातक, देश विद्यातक शक्तीला वेळी तळा घालणे गरजेचे आहे। तसेच आपल्या तरुण पिढी नाव वेळची वेळी जागृत होणे हे देखील महाराष्ट्राच्या राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे, म्हणून राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे। मित्रांनो, आज आपल्या भारत देशाला स्वतःचा स्वर्णमय इतिहास आहे, उज्ज्वल परंपरा आहेत, उज्ज्वल परंपरा आहेत। तसेच आपल्या भारत आज सगळ्यांनाच वाटते की आपला भारत देश जगातील महासत्ता